कल्याण देवी सारखे शस्त्र उचलण्याची वेळ येण्याआधी जागे व्हा। आदिवासी दिनानिमित्त काढलेल्या रॅलीत फुलन देवीचा वेश। 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो। कल्याणात देखील आदिवासी दिनानिमित्त रॅली काढण्यात आली। यावेळी आदिवासी बांधव एकत्र येऊन आपापल्या संस्कृती प्रमाणे वेशभूषा गायन नृत्य करत सहभागी झाले होते। दरम्यान फुलन देवीच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या शीतल मंडारी यांनी फुलन देवीवर झालेल्या अत्याचाराने तिला शस्त्र उचलण्यास भाग पाडले। आज देखील या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही। कोळ्या चिमुरड्या कळ्यांवर बलात्कार होत असून महिला मुलींना स्वरक्षणासाठी शस्त्र उचलण्याची वेळ आणू नका। हाच संदेश देण्यासाठी आपण फुलन देवीचा वेश परिधान केल्याचे त्यांनी सांगितले। तर यावेळी त्यांनी मणिपूर मधील हिंसा थांबवत अत्याचारांवर कठोर कारवाई करा अशी मागणी केली। आज फुलन देवीचा करायला झाला की फुलन देवीवर जो अत्याचार झाला होता आणि तिने तो सहन केला आणि त्यामुळे तिने अत्याचार उचलला, जे शस्त्र उचलले ते आजकालच्या मुलींना आज उचलायला नको हे आम्ही प्रयत्न करतो। पण आज 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला। लहान मोठे काहीच बघत नाही आहे, फक्त मुली बायकांना छेडछाड करणं, बलात्कार करणं, अत्याचार करणं हे कुठेतरी चालू झाले। म्हणून हा फुलन देवीला आज अवतार करून हे आम्हाला शस्त्र उचलायला लागते। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण।